आरोप प्रत्यारोप केले जातात जितेंद्र आव्हाडांकडून, तर शरद पवारांना आम्हाला युतीमध्ये जर त्यांना यायचं असेल की ते एक नंबरला भरत शेठ, दोन नंबरला राष्ट्रवादी, त्याला सरकार कुठं नकार देतोय? सरकार नकार देईल त्यावेळेला तुम्ही सभा घ्या, आंदोलनं घ्या, उपोषणं करा। शेठ, महाड कोल्हापूर मतदारसंघामध्ये सातत्यानं राजकीय विरोधक म्हणून माणिकराव जगताप राहिलेले आहे, आणि त्यानंतर जर आता बघाल तर नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी जे ज्या पद्धतीनं ते त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की सुनील तटकरे यांनी माणिकराव जगतापांना मारलं, कसं बघता शेठ या विधानाकडे? खरं म्हणजे जर आजच्या स्थितीला जितेंद्र आव्हाडांचं जे वक्तव्य ते मला पटत नाही आहे, कारण त्या काळामध्ये कोरोनाचा काळ चालू होता आणि कोरोनामध्ये माणिकराव जगताप सापडले आणि तिथूनच त्यांच्या मुंबईसारख्या मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटलला त्यांची ट्रीटमेंट चालू होती, परंतु त्याच्यामध्ये त्यांना उलट झाला नाही, म्हणजे रिकवर झाले नाहीत ते, आणि त्याच्यामुळे जे काय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत जितेंद्र आव्हाडांकडनं, तर मला ते योग्य वाटत नाही, कारण त्याला आम्ही पण त्यावेळेला या स्थितीमध्ये सगळे होतो किंवा त्यांचं अपडेट आमच्याकडे चालू होतं, मग तब्येत कुठपर्यंत आले, काय सुधारते, परंतु त्या ह्याच्यातून ते सावरूच शकले नाही माणिकराव जगताप। त्यामुळे जितेंद्र आव्हाड कुठल्या अक्षापोटी तटकरे साहेबांवर ते आरोप करतायत हे आज आम्ही तरी काही सांगू शकत नाही, कारण ते एकेकाळचे फार जवळचे मित्र आहेत दोघे जण, तटकरे साहेब आणि जितेंद्र आव्हाड। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना काय कुठनं क्ल्यू सापडला हा काय मला सांगता येणार नाही, पण मला तसं वाटत नाही की तटकरे साहेबांकडनं असा हा प्रकार काय झालेला असा। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पद्धतीची आताच्या घडीला करार आहे, अशामध्ये जर आपण बघितलं तर अजित पवार हे जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते दिल्लीला गेलेले आहे। भेट ही होत राहते नातेसंबंध असल्यामुळे, परंतु भेट घेतल्यानंतर ते दिल्लीला अमित शहा यांची भेट घ्यायला तत्काळ गेलेले आहेत। काही नवीन काही घडू शकतं का राजकारणात कसं वाटतं? सांगू शकत नाही आहे। जर शरद पवारांना आम्हाला युतीमध्ये जर त्यांना यायचं असेल आणि ते जर अजितदादांजवळ काय त्यांनी सांगितलं असेल, तर अजितदादा जर गेले असले अमित शहांना भेटायला त्या बदल्यात, तर ते मी काय सांगू शकत नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब हे दोघं जण सांगू शकतात की बाबा शरद पवारांना भेटून त्यांचा काय निरोप घेऊन अमित शहा साहेबांकडं त्यासाठी गेले असावेत किंवा काय नाही सांगू शकत, परंतु राजकारण आहे, काय कधी घडेल ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे खेळ आणि राजकारण हे माझे दोन वक्तव्य आहेत, हे लक्षात ठेवायचे, कधी पण खेळामध्ये कधी काय घडल आणि राजकारणामध्ये कधी काय घडल हे आत्ताच्या या युगामध्ये कोणच काय सांगू शकत नाही। परवाचा सामना तुम्ही पाहा ना, हे ऑस्ट्रेलियाचा आणि अफगाणिस्तानचा जो काय सामना आपला हा तो जो होता तो आपण पाहिला, एक हाती सामना त्यांनी फिरवला लक्षात लगा मॅक्सवेलनी, आणि त्यामुळे कोणालाही वाटलं नव्हतं की ज्यावेळेला 91 वरती त्यांच्या 7-7 विकेट गेल्या होत्या आणि तिथपासून शेवटपर्यंत 290 पर्यंत रन्स काढायचे 92 ते त्यांनी वन मॅन शो काढले, त्यापेक्षा दुसरी बाब काय असू शकते। तसं जर काय अजितदादांना वाटत असेल की आपण आता युतीमध्ये आहोत तर आपल्या चुलत्यांना पण आपल्याबरोबर आणावं, त्याला काय सांगू शकत नाही। आपण बघतोय की भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे, त्यांनी ज्या पद्धतीनं अलिबागेत विधान केलं होतं की धरेशील पाटीलांच्या सोबत पाठिंबा देण्यासाठी जे कार्यकर्ते आले होते त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊ किंवा धरेशील पाटलांना त्यांनी त्या ठिकाणी प्रोजेक्ट केल्याचं आपण सगळ्यांनी माध्यमांवर बघितलं। तर ज्या पद्धतीनं सिटिंग उमेदवार जे आहेत सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये, अशा पद्धतीनं जर धरेशील पाटील जर प्रचारासाठी आता सर्वत्र फिरत असतील किंवा पूर्ण तयारीनिशी फिरत आहे, तर महायुतीमध्ये पुढच्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष दिसेल, काय वाटतं? असं काही नाही आहे, कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, ही कुठल्या जिल्हा परिषदेची पंचायत समितीची किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे। कारण हे आपल्याला कल्पना आहे की गुहागर पासून ते अलिबाग पर्यंत पेनपर्यंत हा मतदारसंघ आहे, त्यामध्ये आम्ही 6 आमदार त्याच्यामध्ये येतो, त्यामध्ये 3 आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामधले इकडचे आम्ही 2 आमदार शिवसेनेचे आणि 1 रत्नागिरीचे आमदार योगेश कदम, असे 3 आमदार, 1 भारतीय जनता पार्टीचा, 1 राष्ट्रवादीचा, तर अशा आजच्या स्थितीला पाहिलं तर 5 आमदार आम्ही
सत्ताधारी पक्षातले आहोत आणि एक भास्कर जाधव गोवागरला आहे ते वेगळ्या पक्षाचे. तर मला असं वाटतंय की जे आमचे वरचे नेते मंडळी ठरवतील ते आम्ही स्वीकारू आणि जो उमेदवार देतील कोणी का असेना तो आम्ही निवडू. एक माझा शेवटचा प्रश्न की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने श्रीवर्धन मध्ये विधान केलं होतं की गद्दारांना टकमकटूक दाखव, मात्र आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा निकाल आला आणि त्या संदर्भामध्ये आपण काय सांगू इच्छिता त्यांना, काय संदेश? जे काय उद्धव साहेब बोलले त्यावरला मी बाहेर दिली होती, तो मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी अजूनपर्यंत टकमकटोक पाहिलंय का ना हा मुद्दा आहे. रायगडला चढून जाण्याला किती पायऱ्या आहेत हे त्यांना माहिती आहे का हे आम्ही विचारलं होतं, त्याचं काय कोणी उत्तर दिलेलं नाही आहे. तर ठीक आहे, बोलायला सोपं असतं आणि जनतेने आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघ असो या महाड विधानसभा मतदारसंघ संघ असो, इथे एक नंबरला भरत शेठ, दोन नंबरला राष्ट्रवादी, हे आपण सगळ्यांनी चित्र पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे झालेल्या ह्या काय निवडणुका आहेत त्या निवडणुकामधलं तुम्ही गणित मांडा की बस शिवसेना बाळासाहेब आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, तर यांच्यामधल्या किती ग्रामपंचायती आम्ही आणल्यात आणि मग जे काय वक्तव्य करणारे आहेत की यांना कडेलोट होईल किंवा काय होईल, काही लोकांनी तर सांगितलं 2024 आम्ही त्यांना पाणी पाजू. आता जनतेने हळूहळू पाणी पाजायला सुरुवात केलेली आहे, परत दुसरा टप्पा ग्रामपंचायतींचा कदाचित जानेवारीच्या फेब्रुवारीच्या दरम्यान येईल, तेव्हा राहिलेलं पाणी पाजू आम्ही त्यांना मग बघू. अवकाळी पावसानं संपूर्ण कोकणामध्ये जी काही भातशेती उद्ध्वस्त झालेली आहे त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण जनतेवर देखील भविष्याच्या काळामध्ये होणार आहे. राज्य सरकार मायबाप सरकारकडे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतोय, काही नुकसान भरपाईसाठी थेट उपाययोजना किंवा कशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल? कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हजारो हेक्टरचं नुकसान झालंय भातशेती. पहिला तर प्रश्न असा आहे, अजून 8 दिवस पाऊस यायला नाही पाहिजे होता असं आम्हाला वाटतंय आणि त्या अनुषंगाने जे काय नुकसान झालेलं आहे तर जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी पीक विमा उतरवलेला आहे आणि तो 1 रुपयातला पीक विमा होता, त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी तो काढला भरला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय जरी काय नुकसान झालं तरी ते विमा कंपनी त्यांना भरपाई करून देतील आणि त्यातून जर काय अडचण आली तर मग शासन आम्ही बसलेलो आहोत, आम्ही त्यांना वारेवर सोडणार नाही आहे. परंतु मला वाटतंय की 50% जवळपास शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, कारण आमच्याकडच्या कापण्या ह्या जवळजवळ बऱ्याचशा झालेल्या आहेत, त्या खलाटी भागातल्या ज्या काही कापण्या होत्या त्या थोड्या राहिलेल्या होत्या आणि त्यांचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये आता आम्ही पंचनामे करायला तर सांगितलेले आहे कलेक्टरना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि त्याप्रमाणे मुलं पंचनामे करून घ्या आणि मग आपण ठरवू पुढचं काय करायचं ते. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा तो अतिशय संवेदनशील झालाय आणि जरांगे पाटणांची खोपोलीमध्ये सभा होते, राज्याचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का अशा पद्धतीनं लाखोच्या कोट्यावधीच्या सभा होतात, काय सांगा? ते बघा, सरकारला त्यांची पकडण्याचं काही कारण येत नाही, सरकार तयार आहे, सकारात्मक आहे की या मराठ्यांना आपल्या आरक्षण द्यावं, त्यामध्ये कुठेही किंतु परंतु नाही आहे आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि आम्ही त्या समितीचे सदस्य आहोत, उपसमितीचे, त्यामुळे आम्ही त्या मिटिंगला असतो आणि प्रत्येकाचं सकारात्मक आहे. मराठ्यांना आरक्षण हे दिल्याच पाहिजे, द्यायचंच आहे, परंतु ते टिकणार असावं. त्यामध्ये आता दिलं 4 महिन्यांनी उडालं हे होता का म्हणे आणि त्यासाठी आटोकाट प्रयत्न आहे. तुम्हाला माहिती आहे निवृत्ती न्यायाधीशांचं नेमणुका केलेल्या आहेत, शिंदे कमिटी नेमली, समिती नेमलेली आहे, त्यांचे चाललेले आहेत. आता वरती मराठवाड्यामध्ये आज जर पाहिलं तर जवळजवळ 45,000 जवळपास त्या नोंदी निघालेल्या आहेत कुंभेंच्या, तर त्यामुळे ते दाखले तर आता सुरू केलेले आहेत. अडचणीचा काय भाग येत नाही आहे, आता जर अडचणीचा भाग येत नाही, सरकार सकारात्मक आहे, तर मग अजून काय पाहिजे? आणि टिकणारं आरक्षण आम्ही द्यायला तयार आहोत, मग अडचणी काय असतील? मग जनतेने पण विचार करायला पाहिजे की हे जे आरक्षण मागतायत किंवा काय, ह्याला सरकार कुठे नकार देतोय?
सरकार नकार देईल त्यावेळेला तुम्ही सभा घ्या, आंदोलन घ्या, उपोषण करा असं मला वाटतंय। पण आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये सकारात्मक आहे, त्याच्यात कुठेही एक इंचही कमी नाही, हे माझं तुम्हाला जाहीर आहे। आपल्या सोबत या ठिकाणी होते आमदार भरत शेठ गोडावले यांनी आपल्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे। एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह राज्य सरकार जे आहे ते मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे। एकूणच राज्य आणि देशभरातील घटनांवर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे। रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड।